नोकरीच्या मागे न लागता तरुण पिढी उद्योगाकडे वळतीये याचा आनंद वाटतो. पुण्या मुंबई सारख्या शहरात मॉल संस्कृती रुजतीये. अशा वेळी ग्राहकांचा पसंतीक्रम गरज ओळखून दर्जेदार आणि ब्रँडेड उत्पादने माफक दरात उपलब्ध होण्यासाठी नाविन्यपूर्वक कल्पनातून अनेक तरुण स्टार्टअप सुरू करतायत हे महत्वाचं आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी केलं. पुण्यातील आकाश सूर्यवंशी, कुणाल पाटील, करण पाटील, श्रीतेज दरोडे आणि श्रीराज दरोडे या 5 तरुणांनी एकत्रितपणे सुरू केलेल्या एक्सटेप या जागतिक दर्जाच्या फॅशन स्पोर्ट्सवेअर अँड लाईफस्टाईल ब्रँडच्या दालनाचं उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झालं. सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हिलियन मॉलमध्ये हे भव्य दालन सुरू झालंय. यावेळी एक्सटेप इंडियाचे महाव्यवस्थापक अटॉन लिव, डॉक्टर संध्या सूर्यवंशी, हेमंत सूर्यवंशी, पंचशील रिअलिटीचे संचालक सागर चोडिया, कृषीतज्ञ डॉक्टर बुधाजीराव मुळीक, सुधीर दरोडे, जगदीश कदम, ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सुतार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अॅडव्होकेट निलेश निकम आदी उपस्थित होते.